किती 62 कडे पाडवणार याकडे पाहू शकता याकडे गुंजवली 500 आणि हे सगळे 1200 हे मग. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं थेट कोकणातून स्वागत. तर मित्रांनो, मी सध्या कोकणात आलो आहे, माझ्या गावी गिरिये या गावामध्ये. सो आपला वार्षिक जत्रा उत्सव होता देवदिवाळीला, तो पार पडला आहे 13 तारखेला. सो आज आहे 15 तारीख आणि आत्ता जे मुंबईवरून जे चाकरमानी आले ते आज उद्या सगळे चाललेले आहेत. सो आज आम्ही जी मुंबईवाल्यांची पार्टी होण्यासाठी आता आपण चाललेलो आहोत फिश आणायला देवगडला. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देवगडचं फिश मार्केट दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर आत्ता दुपारचे वाजलेत 3. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देवगडचं फिश मार्केट आणि देवगडला कुठे आहे जे फिश मार्केट देवगडचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारची बेली दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच भेटेल. चला तर मित्रांनो व्हिडिओला. आपलं कोकणातलं कौलारू घर आणि आपले आंब्याची झाडं, छान असा मोहर आला आता आंब्याला. हे बघा, हे आपलं आंब्याचं झाड आहे, हापूस आंबा आणि मोहर आता यायला सुरुवात झाली. आता फवारणी वगैरे चालू आहे आणि 3 वाजलेत पण गारवा आहे मस्तपैकी, कारण थंडी पडायला लागली. हे बघा आंब्याचा मोहर, अजून आपली सर्व कलम आलीच नाहीत. या कलमाला थोडासा मोहर आला आहे, ते तिकडच्यांना अजून आला नाही. आता फवारणी वगैरे करायला लागेल. या वर्षीच्या आंब्याची बुकिंग कधी चालू होईल ते तुम्हाला सांगेन पुढे नंतर ब्लॉगमध्ये कधीतरी. सो आत्ता मोस्टली आंब्याचा मोहर आलेला आहे. यावर्षी आपण फक्त कच्चे आंबे देणार आहोत, यावर्षी आपण पिकवलेले आंबे देणार नाहीत. बघू कसं होतं आहे ते, कारण गेल्या वर्षी खूप लॉस झाला पिके आंब्यामध्ये, कारण खराब झालेले आंबे आपल्याला रिप्लेसमेंट द्यायला लागतात. इंस्टाग्राम हँडल आपलं आहे विकेश गाडी ब्लॉग्स, आणि तिथे तुम्ही फॉलो नाही केलं असेल तर तिथे पण जाऊन फॉलो करू शकता, किंवा फेसबुकवरती पण आपला सेम अकाउंट आहे तिथे पण तुम्ही फॉलो करू शकता. सो तिथे तुम्हाला अपडेट भेटेल यावर्षीच्या देवगड हापूसची. सो चला मित्रांनो आता निघूया देवगडसाठी. तर मित्रांनो आत्ता आपण देवगडच्या साठी निघालो आहे, देवगडला जायचं आहे आपल्याला. CNG वगैरे पण भरायचं आहे आणि फिश मार्केट म्हणजे जे ऑप्शन होतं माशांचं तिथे पण आपल्याला जायचं आहे देवगडमध्ये. सो आत्ता आपण निघालो आहोत आणि या इकडे आपल्या राईट साईडला भाऊसाहेब लोके गावकर विद्यालय गिरिये, ही आपली माझी शाळा. पडेल कॅन्टीनच्या इथे पोचलो आहे, हे सर्कल पाहू शकता. सरळ स्टेट तरळा लेफ्ट साईडला पडेल गावामध्ये जातो आणि आपल्याला राईट घ्यायचं आहे देवगडसाठी. आणि हा सरळ देवगड रोड आहे, त्या इथून राईट घेतल्यावर पंप खाली आहे, कोण नाही. CNG भरायला आलो होता, CNG गॅस उपलब्ध आहे. देवगड मधला हा CNG पंप आहे, 2047 MNGL. किती तरी 2047, 13, 14, 15, 20 म्हणजे 8, म्हणजे 8. इकडे लेफ्ट साईडला आपल्या पवन चकडीकडे जाणार रस्ता सरळ, आपला खाली बाजार मार्केट फिश मार्केटला जायचं, बंदरावर जायचा रस्ता. इकडे लेफ्ट साईडला आपला STDEPO
देवगड एस टी डेपो सरळ खाली बंदर राईट मारा पुढे इकडे पण असतात ना फिश वाले इथे इथे असतात पिशवी मेले घ्यायला पाहिजे तुम्ही घेतली ना पिशवी नको पिशवी भेटतील ना तिकडे पिशवी भेटत इथे असतात मच्छी वाले इकडे ना आनंद टेम्पो वाला टेम्पो इथून राईट मारायचा आनंद लॉन्च लागल्यात आणि जो मासळी बाजार होता तो बंद झाला आता 4 वाजून गेले आय थिंक 3 वाजता चालू होतो 4:30 वाजले आणि इकडे थोडेफार आहेत अजून मासे बघतोय आम्हाला काय घ्यायचंय का बांगडे बिंगडे दिसत आहेत लिलाव संपलाय आता इकडे बांगडे हे बांगडे आहेत इकडे प्रॉन्स आहेत हे काय सुरमय ना रे सुरमय आहे ना किती रुपये बोलते ही सुरमय 1200 आणि ती 500 ती 1500 1500 तिकडे पॉम्प्लेट पण आहे इकडे पण बांगडे आहेत इकडे प्रॉन्स आहेत आता लिलाव संपले आता हे छोटे किरकोळवाले आहेत किती वाजता संपता मावशी लिलाव किती वाजता संप चालू किती वाजता होता 4 वाजता चालू होता 4:30 संपलं पण हे प्रॉन्स कसे 500 आणि हे सगळे 1200 हे मग बरे होते ना 1200 इकडे सुरमय इकडे आता सगळे किरकोळवाले बसले या इकडे पूर्ण लिलाव लागतो हा बंदर आहे आणि आता ते मावशी बोलते 4 वाजता चालू होतो आज कमी मासे होते त्यामुळे लवकर संपलंय या इकडे तुम्ही पाहू शकता तिकडे सगळे लॉन्च लागले हे आता बाहेर घेऊन चालले गोव्याला बिव्याला हे बघा कॅरेट सगळे भरलेले काय इकडे काय कुठचा मासे हा बघा लेप मासा आहे सर्व लेपच आहेत भरपूर आहे लेप पूर्ण लेप मासा आहे पूर्ण आता हे आता कुठे गोव्याला घेऊन चालले गोव्याला घेऊन चालले या गाडीमध्ये बघू आम्ही सुरमय घेतोय बघूया अजून चालू आहे बोलणी चालू आहे पॉपलेट कसा 1502 ते काय सरंगे हलवो तो किती का 1200 ला 2 नाही मी व्हिडिओ बनव ते घेत ते घे लवकर 400 500 ती बाली 1200 या इकडे पाहू शकता या इकडे गुंजवली गुंजवली मासा आहे इकडे छोटे छोटे तांबोसे हे तांबोसेच आहेत ना हे काय हे कसे गुंजवले गुंजवलीचा वाटा कसा हा गुंजवली म्हणजे मोठा शेरवा आहे शेरवा शेरवा कसा हा इकडे हा कुठचा मासा आहे बारकी ती मोठी ही भानुशी ना भानुशी ती मोठी या इकडे भानुशी आहे बघा आणि या इकडे मोठी पण आहे हे बारीक मासे आज लवकर संपलो लिलाव थोडे किरकोळवाले इथे राहिले सुरमईची कटिंग करताय बघा किती 62 तुकडे पाडवणार
इथे तुम्हाला कापून पाहिजे असेल कापून पण भेटते सुरमय. इकडे बांगडे कटिंग चालले. बघ असं मस्त कापले. लिलाव इकडे परत लिलाव चालू झाले. इकडे मिक्स माशांचा लिलाव चालू झाले. मिक्स मासे कुठचे मासे आहेत? मिक्स आहेत सगळे. काळे हे काका लिलाव करतायत. काका इथे बोली लावतात. हे सगळे मिक्स मासे आहेत. त्याचा 50 रुपये झाला लिलाव. तर मित्रांनो आता लिलाव संपलाय. 4:30 वाजता संपला. आम्हाला थोडा यायला लेट झाला. सो सकाळी ते 7 वाजता चालू होतो लिलाव आणि संध्याकाळी 4 वाजता लिलाव चालू होतो. आज मासे कमी होते त्यामुळे लवकर संपला. सो आता आम्ही सुरमय घेतले आणि 2 सुरमय घेतला. सो चला जाऊया आता. मासे घेऊन झाले, कटिंग पण करून झाले. सो भेटू आता घरी गेलो. इकडे आपली गाडी पार्किंग केली आहे आपल्या मुंबई अध्यक्षांची. ते आज आपल्याला घेऊन आले होते या गाडीत. आता घरी आलो आपण देवगडवरून. फिश मार्केटमध्ये गेलेलो. ॲक्च्युली आम्हाला लेट झाला त्यामुळे फिश मार्केटचा लिलाव होता ना तो संपला होता 4:30 वाजता. तरी पण तुम्हाला थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जिथे फिश मार्केट कुठे आहे ते. तो फिश मार्केटचा जो लिलाव होतो देवगड बंदरावरती तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आमची जी पार्टी होती मुंबईवाल्यांची ती कॅन्सल झाली त्यामुळे जास्त काही फिश घेतले नाही. आपल्यासोबत होते आपल्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष आणि रमाकांत गाडी. त्यांनी घरच्यासाठी 2 सुरमय घेतले. ते तुम्हाला दाखवलं सुरमय कशी कटिंग करतात ते पण तुम्हाला दाखवलं. सो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर.